चिनी मांजामुळे गळा चिरून पुण्यातील एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरातली एक तरुणी मांजामुळे गंभीर जखमी झाली आहे. कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत राहणारी 19 वर्षीय ऐश्वर्या निंबाळकर आपल्या आईला आजीकडे घेऊन जात असतानाच देवकर पाणंद परिसरात अचानक तिच्या डोळ्यांसमोर चिनी मांजा आला. काही कळण्याच्या आतच हा मांजा आधी थेट नाकाच्या हाडात रुतला, त्यानंतर मांजा दोन्ही डोळ्यांशेजारी घुसला, त्यामुळे ऐश्वर्या रक्तबंबाळ झाली. डोळ्याच्या खाली नाकावर आणि डोळ्याच्या बाजूला गंभीर इजा झाल्यानं तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दैव बलवत्तर म्हणून ऐश्वर्याचे डोळे आणि जीव वाचला. डोळ्यात मांजा घुसला असता तर तिला कायमचे डोळे गमवावे लागले असते. ऐश्वर्याला मांजामुळे तब्बल 12 टाके बसले. 4:45 दरम्यान मी मम्मीला घेऊन 2-व्हीलरवरून आजीकडे चालले होते देवकर पाणंद रोडवरून. म्हणजे तो पेट्रोल पंप आहे त्याच्यासमोर आल्यानंतर साईडच्या एका माणसाला ऑलरेडी ते लागलं होतं. त्याच्याकडे बघता बघता म्हणजे मी ज्यावेळी समोर बघितलं तोपर्यंत इथं येऊन तो दोरा अडकला होता. तिथे ते डॉक्टर कामत आहेत त्यांच्याकडे आणलं, त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की स्टिच घालावं लागणार, खूप डीपमध्ये कट झाला आहे, स्टिच घालावं लागणार. मग त्यांनी 12 स्टिच घातले, इथे 5, इथे 4 आणि इथे 3. या घटनेमुळे ऐश्वर्या प्रचंड घाबरली आहे. चिनी मांजावर बंदी असतानाही हा मांजा कुठून येतो असा सवाल तिनं उपस्थित केलाय. या घटनेमुळे तिचे पालकही भेदरलेत. आत्ता मला हे झालंय, माझ्या ठिकाणी जर लहान मुलगा असता किंवा वृद्ध कोणीतरी असते तर त्यांना हे सहनच झालं नसतं ना बाबा, कट झालं असतं पूर्ण, त्यांनी पूर्णपणे बंदच करायला पाहिजे. ती बातमी मी ताजी असतानाच ही माझ्या मुलगी ती घटना घडली आणि ती थोडक्यात म्हणजे माझी महालक्ष्मी कृपेनं ती डोळ्याच्या खालच्या साईडला लागलं. समजा डोळ्यामध्ये लागलं असतं, दोन्ही डोळे गेले असते आणि किंवा नळाव लागलं असतं, जास्तीत जास्त तिथे काय तर म्हणजे बरोबर झालं असतं. तर हा माझ्या दोरा आहे तर याच्या काय तर कारवाई करावी, प्रशासन या जागं व्हायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा आणखीन मोठी मोठी कुठली घटना घडू नये हे प्रशासनाने दाद घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर काय तर कारवाई करायला पाहिजे. आणि पोलिसांनी आता जो माझ्या दोरा विकतात तर त्याच्यावर त्यांनी निर्बंध घ्यायला पाहिजे. मांजामुळे पुण्यातल्या एका डॉक्टर महिलेचा जीव गेला. मांजामुळे दररोज अनेक जण जखमी होत आहेत, अनेक पक्ष्यांचा जीव जातोय. त्यामुळे या जीवघेण्या मांजाविरोधात कडक पावलं उचलण्याची गरज आहे. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर.